नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक चव्हाण चक्रधर लेट्स लर्न इंग्लिश या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं सिम्पल प्रेझेंट टेन्स, आज आपण बघणार आहोत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू वर्तमान काळ. मित्रांनो, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स या टेन्सला आणखी एक नाव आहे, ते म्हणजे प्रेझेंट प्रोग्रेसिव टेन्स. आज आपल्याला शिकायचं आहे की हा काळ नेमका कुठे वापरतात आणि याचा कशा प्रकारे उपयोग करायचा. तर या काळाच्या नावामध्येच आहे की चालू वर्तमान काळ. वर्तमानामध्ये ज्या काही क्रिया सुरू असतात त्यांचं वर्णन करण्यासाठी या काळाचा उपयोग केला जातो. जसं की आता मी तुमच्याशी बोलत आहे, आय ॲम टॉकिंग विथ यू, क्रिया सुरू आहे. याच्यामध्ये जे वर्ब आहे, क्रियापद बघा, टॉकिंग, आय ॲम टॉकिंग, टॉकला आय एन जी लागलेलं आहे, क्रियापदाचं चौथं रूप आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण बघूया, अदिरा इज डान्सिंग इन द हॉल, अदिरा हॉलमध्ये नाचत आहे, क्रिया सुरू आहे, इज डान्सिंग. मागे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नेहमी क्रियापदाकडे लक्ष द्यायचं, कुठलाही काळ ओळखायला सांगितला की सगळ्यात आधी आपण क्रियापदावर फोकस केलं पाहिजे, त्याच्याकडे बघितलं पाहिजे, म्हणजे आपल्याला तो काळ ओळखता येतो. इज डान्सिंग, क्रियापदाचं चौथं रूप. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे, राजू इज वॉचिंग टी व्ही, राजू टी व्ही पाहत आहे, राजूची टी व्ही पाहण्याची क्रिया सुरू आहे, सध्या वर्तमानात ती क्रिया सुरू आहे आणि म्हणून त्याच्यासाठी चालू वर्तमान काळ वापरतात. अशा प्रकारे आणखी एक एक्झाम्पल बघूया, मदर इज मेकिंग चपातीज, आई चपाती बनवत आहे, क्रिया सुरू आहे, चपात्या बनवण्याची क्रिया सुरू आहे, इज मेकिंग. यू आर वॉचिंग माय व्हिडिओज, तुम्ही माझे व्हिडिओज बघत आहात, बघण्याची क्रिया सुरू आहे. म्हणजे वर्तमानात जेव्हा एखादी क्रिया सुरू असते तेव्हा त्या क्रियेचा उल्लेख करण्यासाठी चालू वर्तमान काळ वापरतात. नाऊ डेज तुम्ही बघताय की आता गणेश उत्सव आहे, म्हणून एक वाक्य असं बनवता येईल की यू आर सेलिब्रेटिंग गणेश फेस्टिवल, तुम्ही गणेशोत्सव साजरा करत आहात. तर जी काही आपण एक्झाम्पल्स बघितली या एक्झाम्पल्सवरून त्याचं स्ट्रक्चर बनतं. मित्रांनो, स्ट्रक्चर नंतर आलेलं आहे, आधी भाषा आलेली आहे. जसं की आता तुम्हाला माहीत आहे गणितामध्ये फॉर्म्युला असतो, त्याच पद्धतीनं ग्रॅमरमध्ये अशा प्रकारचे टेन्सेसमध्ये स्ट्रक्चर्स आहेत, ज्या स्ट्रक्चर्समध्ये तुम्ही योग्य ठिकाणी योग्य शब्द ठेवला की आपोआप तुमचं वाक्य तयार होतं. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर आपण बघणार आहोत. या टेन्समध्ये सुद्धा सुरुवातीला येणार आहे सब्जेक्ट, नंतर येणार आहे ॲम, इज किंवा आर, ॲम घ्यायचं, इज घ्यायचं किंवा आर घ्यायचं, ही टू बीची वर्तमानकाळी रूपे आहेत. त्याच्यानंतर घ्यायचं क्रियापदाचं चौथं रूप आणि शेवटी घ्यायचं कर्म ऑब्जेक्ट. तर अशा प्रकारची रचना आहे प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स किंवा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स या काळाची. सुरुवातीला सब्जेक्ट, सब्जेक्टनुसार समजा सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल, जसं की आता माझ्याविषयी मला बोलायचं आहे, आय नंतर आय एम येणार, आय आणि ॲमची जोडी आहे आपल्याला माहीत आहे. त्याच्यानंतर ही असेल, शी असेल, याच्यासोबतसुद्धा इज येणार. म्हणजे सब्जेक्टनुसार आपल्याला क्रियापद घ्यायचे, सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे. आर कधी येणार, जेव्हा आपण अनेकवचनी शब्द घेऊ, जसं की यू आर, म्हणजे म्हणून तीन शब्द दिलेले आहेत की ॲम ऑब्लिक इज ऑब्लिक आर. आणि त्यानंतर घ्यायचं क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे आय एन जी फॉर्म, आणि शेवटी येणार आहे ऑब्जेक्ट. मित्रांनो, अतिशय सोपं आहे. काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहेत, काही एक्झाम्पल्स तुम्ही मनाने सोडवा. जो काही फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये योग्य ठिकाणी योग्य शब्द ठेवा, नक्कीच तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची वाक्य बनवायला जमतील. आशा करतो की तुम्हाला आजचा
जो काही आपला अभ्यास आहे तो समजला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांनासुद्धा शेअर करा. काही अडचणी असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. थँक्यू, टेक केअर, गुड बाय.